या लेक्चर मध्ये आपण पाहूयात डू व्हाईल लूपचं एक्झाम्पल. सो राइट आउट प्रोग्राम, राइट राइट अ प्रोग्राम टू डिस्प्ले डिस्प्ले सेल्फ नेम 10 टाइम्स. ओके, तो एक्झाम्पल पाहिजे तुम्हाला काय आहे, हॅश include hpdarrow.h then hash include conio.h then next one while main curly bracket open. So next one integer I clr scr semicolon, then now next one here do printf slash n suppose 9. Then here I is equal to I plus 1 semicolon, then curly bracket close I ita dila y I less than equal to k. Go to get ch curly bracket close. Okay. Example आपण try down केलं. त्याचा जर डेटा फ्लो डायग्राम राहिला तर डेटा फ्लो डायग्राम कसा आहे चेक करूयात. फर्स्ट लाइन star, then initialize the value of variable I. So declared here I is equal to 1. Now next one here display statement, then next it is a counter, then now update the values of counter, then okay last one this is the example. आता या एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया की एक्झॅक्टली प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतोय आणि आउटपुट काय मिळतंय. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला आपलं नाव जे आहे ते नाव 10 वेळा आपल्याला प्रिंट करायचं आहे आणि ते नाव 10 वेळा प्रिंट करत असताना आपण ते कसं प्रिंट होत आहे किंवा आपला एक्झाम्पल एक्झिक्यूट कसं करून देतोय ते आपण याच्यामध्ये चेक करूयात. ओके, सो फर्स्टली गो टू हियर फर्स्ट स्टार सेकंड वन आय इज इक्वल टू 1 असाइन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. Next here display name, then I is equal to I plus 1, then now next one here condition is while I less than equal to 10, jar the cross in third, otherwise it is stop. Okay, so hita kay mayala false. एक्झाम्पल झालं याच्यामध्ये याच्यामध्ये फर्स्ट वन राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले सेल्फ नेम 10 टाइम्स. आपण स्वतःच नाव हे 10 वेळा आपण इथं डिस्प्ले करणार आहे म्हणजे याच्यासाठी आपण काय करतोय फर्स्टली वे हॅव मेन्शन हिअर हॅश इन्क्ल्यूड hpdarrow.h अँड देन सेकंड वन हॅश इन्क्ल्यूड conio.h. दिस इज द टू इम्पॉर्टंट हेडर फाईल इम्प्लिमेंटेड हिअर. नाव सेकंड वन मेन फंक्शन सेक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज वाइड मेन. In this main section there is one variable declared, it is also known as integer I is equal to 1. I like the value kiti initialize kele 1 kele. Then clear screen function. Now here we have declared one variable, it is also known as I, and it's allocated by memory 2 bytes. Next one clear screen function, and we have mentioned here do curly bracket open printf, and this printf statement we have mentioned the name, suppose first name. I have write down here one example name
जे कहना असेल की तुमचं इथं पहिल्यांदा आपण इथं डिस्प्ले करणार आहे. सो इथं नेम घेतला, इथं मिळाला पहिल्यांदा नेम. सपोज नेमच्या ठिकाणी मी टाकलं इथं पूजा टाकला. ओके सो फर्स्टले इथं प्रिंटेडमध्ये काय होणार आहे, हा प्रिंट केला फर्स्ट पूजा. देन आय इज इक्वल टू आय प्लस वन इथं मेन्शन केला. तर इथं काय आहे, आय इज इक्वल टू आय प्लस वन केला. सो आयची व्हॅल्यू किती आहे, एक अधिक एक, म्हणजे इथे किती झाला, दोन. ओके सो इथं दोन झाला. फरक इथं आला, कंडिशन चेक केली व्हाईल लूपमध्ये, आयची व्हॅल्यू आहे दोन आणि इथली कंडिशनमधली व्हॅल्यू आहे दहा. कंडिशन काय आहे, ट्रू आहे. ओके कंडिशन ट्रू झाली की लगेच कर्सर जो आहे तो कर्सर हा रिपीट बॉडी ऑफ ग्रुपमध्ये एक्झिक्यूट केला आणि नंतर नवीन लाईनला जाऊन काय डिस्प्ले करेल, हा सेकंड टाइम पूजा डिस्प्ले करेल. देन नंतर काउंटरची व्हॅल्यू आणखी एक इन्क्रीमेंट झाली. आता किती होते, सपोज दोन अधिक एक म्हणजे इथे किती मिळाली, तीन. कंडिशन चेक केली इथं परत, पहा दोन अधिक एक इथं तीन झाली. परत व्हॅल्यू ग्रुपमध्ये आला, इथं कंडिशनमध्ये जर व्हॅल्यू पाहिली तर इथं तीन आहे आणि तीन हा दहापेक्षा लहान आहे. ओके कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली की वन्स अगेन बॉडी ऑफ ग्रुपमध्ये कर्सर एंटर झाला आणि तिथं लगेच नेक्स्ट वन इथं नाव डिस्प्ले केलं पूजा. देन नेक्स्ट वन वन्स अगेन आला, इथं काउंटर एक इन्क्रीमेंट झाला. आता काउंटरमध्ये व्हॅल्यू जे आहे ते किती आहे, इथं तीन आणि एक म्हणजे इथे किती मिळाली, चार. ओके चार ही व्हॅल्यू झाली. देन नेक्स्ट वन लगेच काउंटर कुठे गेला, काउंटर हा इन्क्रीमेंटकडे गेला. इथं चार आणि एक, तीन आणि एक, चार झाला. परत कंडिशन चेक केली तर चार हा दहापेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू, लगेच कुठे गेला, प्रिंट एक मध्ये पूजा हा प्रिंट करेल. नेक्स्ट वन नाव इथं हे, सेकंड वन नेम प्रिंट केले, तिथं सुकवलं आहे पूजा. देन नेक्स्ट वन आयची व्हॅल्यू आणखी एकदा इन्क्रीमेंट झाली. आता इथे किती व्हॅल्यू आहे, सपोज चार आणि एक इथे झाला पाच. ओके इथं पाच झाला. परत इथं कंडिशन चेक केली, पाच हा दहापेक्षा लहान आहे. पाच हा दहापेक्षा लहान आहे म्हणजे कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली की लगेच कुठे गेला, प्रिंट एक स्लॅश एन पूजा. नेक्स्ट वन इथं हा पूजा हे नाव डिस्प्ले केलं. देन नेक्स्ट वन परत हा काउंटर हा काय झाला, एक ने इन्क्रीमेंट झाला. आता किती झाला इथं, पाच आणि एक म्हणजे इथे किती झाला, सहा. सहा हा झाला. सहा म्हणजे परत इथं कंडिशन चेक केली आणि कंडिशनमध्ये पहा की सहा दहापेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू, कंडिशन ट्रू झाली की लगेच नेक्स्ट वन वन्स अगेन आणखी एकदा नाव इथं डिस्प्ले केलं. सो इथे जर सुकाडत पूजा. नेक्स्ट वन काउंटर हा एक ने इन्क्रीमेंट झाला. परत इथे किती झाला, सहा आधी एक, दॅट मीन्स सेव्हन. परत कंडिशन चेक केली, इथं कंडिशन चेक केल्यानंतर इथे जी व्हॅल्यू आहे ती आहे इथं सात. सात दहापेक्षा लहान आहे. इथं प्रिंटेपमध्ये आला बॉडी ऑफ ग्रुपमध्ये, नेक्स्ट वन हा डिस्प्ले करेल. नेक्स्ट वन त्याच्यानंतर काउंटरमध्ये एक मी व्हॅल्यू इन्क्रीमेंट करेल. आता किती आहे, सात आधी एक बरोबर इथे झाला आठ. बरोबर आठ झाला इथं. परत इथं आला, कंडिशन चेक केली, आठ हा दहापेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू, कंडिशन ट्रू झाली की नेक्स्ट वन वन्स अगेन हे जे काही नाव आहे ते डिस्प्ले करेल, काउंटर हा एक ने इन्क्रीमेंट करेल. परत इथं आठ आधी एक इथून झाला नऊ. ओके इथं नऊ ही व्हॅल्यू झाली. देन नेक्स्ट वन परत इथं कंडिशन चेक केली, नऊ हा दहापेक्षा लहान आहे. जर नऊ हा दहापेक्षा लहान असेल तर कंडिशन ट्रू झाली, लगेच इथं प्रिंटेडमध्ये जाऊन नेक्स्ट वन वन्स अगेन हा तुमच्या इथं डिस्प्ले करेल. देन नेक्स्ट आणखी एक मी व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. आता इथं झाली दहा. ओके नऊ आणि एक बरोबर किती झाली इथं, दहा. दहा ही कंडिशन चेक केली, बोथ आर इक्वल्स. बोथ आर इक्वल्स त्यावेळेस कंडिशन सॅटिस्फाईड असते, प्रिंटेडमध्ये गेला. आणखी एकदा पूजा हा प्रिंट करेल. नेक्स्ट आणखी एकदा इन्क्रीमेंट झाला. परत पाहिजं दहा बरोबर दहा अधिक एक म्हणजे इथे किती झाला, तर अकरा ही व्हॅल्यू झाली. कंडिशन चेक केली, अकरा. अकरा ही काय आहे, अकरा ही दहापेक्षा लहान, अकरा ही दहापेक्षा मोठी आहे. कंडिशन फॉल्स, कंडिशन फॉल्स झाली की कर्सर कुठे गेला, गेट सी एजकडे. म्हणजे त्याच्यामध्ये जर ही डेटा फ्लो डायग्राम पाहिली तर डेटा फ्लो डायग्राममध्ये आपल्याला पण तसंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर एक्सप्लेनेशन कसं आहे किंवा डेटा फ्लो डायग्राम कशी एक्झिक्यूट होते तर पाहूयात समोर. फर्स्ट त्याच्यामध्ये काय दिलं आहे, तर फर्स्ट वन स्टार, नंतर काय केला, आय इज इक्वल टू वन. देन नाव हियर डिस्प्ले फर्स्ट टाइम नेम. सपोज इथं आपण काय घेतला, फर्स्ट वन इथं नाव घेतलं पूजा. ओके एक्स वाय झेड तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता. आय एम रायटिंग हिअर वर एक्झाम्पल पूजा.
देन नाउ आता इथे एकदा पुढच्या डिस्प्ले झाला नंतर काउंटरमध्ये आयची व्हॅल्यू किती आहे इज इक्वल टू आय प्लस वन केला आयची व्हॅल्यू किती झाली दोन परत कंडिशन चेक केली कंडिशन परत ट्रू झाला नंतर डिस्प्ले केला परत काउंटरची व्हॅल्यू इथे इन्क्रीमेंट झाली परत इथं तीन झाला तीन हा दहापेक्षा लहान आहे परत अशी प्रोसेस कुठपर्यंत चालू राहते जोपर्यंत दिलेली कंडिशनमधली व्हॅल्यू फॉल्स होत नाही आणि एकदा कंडिशनमधली व्हॅल्यू फॉल्स झाली की आपला कर्सर जो आहे तो त्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशनमधनं बाहेर पडतो म्हणजे जनरली आपण काय सांगतो की ह्याच्यामध्ये डू व्हाईल लूपमध्ये सपोज आपण जर ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच इथं आयची व्हॅल्यू जर आपण इथं चेंज केली आणि आयची व्हॅल्यू सपोज मी 11 ठेवली ओके आता इथंपर्यंत काय होतं की कंडिशनमध्ये आयची व्हॅल्यू एक होती त्याच्यामुळे कंडिशन ट्रू होत होती प्रत्येक वेळेस तरीपर्यंत दहा वेळेस ही कंडिशनमधली व्हॅल्यू काय झाली की ट्रू झाली पण इनकेस मी जर इथं कंडिशनमधली व्हॅल्यू चेंज केली आणि जर ती कंडिशनमधली व्हॅल्यू चेंज करून जर बदलली आणि बदलून मी मला जशी पाहिजे तशी मी जर व्हॅल्यू ठेवली आता माझी जर व्हॅल्यू इथं कंडिशनमध्ये 10 असेल आणि मी जर आयची व्हॅल्यू 11 केली तर ती कंडिशन काय असणार आहे ऑलरेडी फॉल्स असणार आहे पण इथं काय होणार इथं काय होतं चेक करूया सो फर्स्टली इंटीजर आय इज इक्वल टू 11 घेतला क्लिअर स्क्रीनमध्ये पहा टू व्हाईल लूपमध्ये पहिल्यांदा प्रिंटेटमध्ये वन टाइम तिथं हा पूजा हा डिस्प्ले करेल देन काउंटरमधला एक इन्क्रीमेंट व्हॅल्यू करेल सो आयची व्हॅल्यू किती आहे 11 बरोबर 11 + 1 म्हणजे इथं किती झाला 12 आणि इथं व्हाईल लूपमध्ये चेक केला की आय लेस दॅन इक्वल टू 10 पण आयची व्हॅल्यू इथं 12 आहे आणि इथं जर कंडिशन केलेली व्हॅल्यू जर 10 असेल तर ती कंडिशन काय झाली फॉल्स जर कंडिशन ही आपली फॉल्स झाली तर म्हणजे ती कंडिशन काय आहे की आपली कंडिशन ही सॅटिस्फाईड होत नाही म्हणजे तिथं आपल्या कंडिशनमध्ये एकदाच फक्त बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट करतो आहे आणि कंडिशनमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला व्हॅल्यू मिळते आणि व्हॅल्यू चेक केल्यानंतर आपण त्यातनं बाहेर पडतो आहे आणि जेव्हा बाहेर पडतो आहे तेव्हा आपली कंडिशन ॲटोमॅटिकली फॉल्स होते आणि कंडिशन फॉल्स झाले की डायरेक्टली कर्सर हा स्टेटमेंट एक्सकडे जातो आहे म्हणजे युजरचा जो डेट आहे त्या इथला कुठलाही पार्ट परत रिपीट एक्झिक्यूट करत नाही तर हा सगळा पार्ट हा इथं स्किप केला जाईल आणि इथून इथं जर आयची व्हॅल्यू 11 ठिकाणी 12 झाली तर कंडिशन काय झाली फॉल्स आणि कर्सर कुठे गेला स्टॉप म्हणजे एक्झिट कंट्रोल लूपमध्ये जर पाहिलं तर एकदा हा बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होतो आणि मग सगळ्यात शेवटी कंडिशन चेक केली जाते आणि कंडिशन चेक झाली की मग आपली कंडिशन इथं ही फॉल्स होत असते.